आणि सुमारगड करून आमची पावले निघाली ती आमच्या पुढच्या किल्ल्याकडे घेरा रसाळगड. खेड रसाळगड फाट्यावरून 9 किलोमीटर अंतरावर रसाळगड हा किल्ला आहे. तर खेडपासून भरणे नाका रसाळगड हे अंतर सुमारे 20 किलोमीटर इतके आहे. आता गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, तेजस केडकर ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण रसाळगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. तर इथून आता आपली ट्रेक सुरू होत आहे. ह्या सुरुवातीच्या पायऱ्या आहेत. इथून पुढे फक्त 15 ते 20 मिनिटात आपण गडावर प्रवेश करतो. चला तर मग जाऊया आपण. आता रसाळगडाची उंची पायथ्यापासून साधारण 300 मीटर इतकी असून किल्ल्याचा विस्तार फारसा नसून तो 5 एकरावर पसरलेला आहे. गडावर जायला चांगल्या पायऱ्या असून वाटेत आपल्याला माहिती फलक दिसून येते. इतिहासामध्ये मागे वळून पाहिले असता या किल्ल्याच्या बांधणीवरून हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत दुरुस्त केला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर मोठी लढाई किंवा ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद मिळत नाही. थोड्याच पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा लागतो. या उत्तराभिमुख दरवाजातून पायऱ्या चढून वर जाताना तटात मारुतीरायाचे दर्शन होते. मारुतीरायाच्या कमरेला शौर्याचे प्रतीक असलेला खंजीर असून मूर्तीच्या ओठावर मिशी देखील आहे. घुमटीतील मारुती शिल्पापासून पुढे गेल्यावर 2 बुरुजांमध्ये बांधलेला दरवाजा व त्यावर जंग्या दिसून येतात. हा दरवाजा देखील उत्तराभिमुखच आहे. या दरवाजातून आत गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने आपला माथ्यावर प्रवेश होतो. माथ्यावर प्रवेश केल्यावर 2 तलावांच्या मधल्या भागात एक तोफ असून ती गंजलेल्या स्थितीत आहे. तोफा हे या किल्ल्याचे एक मोठे वैशिष्ट्यच आहे. या किल्ल्यावर लहान मोठ्या मिळून सुमारे 18 तोफा आहेत. पुढे चालत गेल्यावर आपल्याला गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे जोलाई देवीचे मंदिर दिसून येते. सद्यस्थितीला मंदिराचे नूतनीकरण झाल्याचे दिसते. तसेच मंदिरासमोर भव्य दीपमाळ आहे, पण ही दीपमाळ सध्या नव्याने बांधलेली दिसते. मंदिराबाहेरील ओसरीवर 2 उखळी तोफा ठेवलेल्या आहेत. जोलाई मंदिराचा परिसर रम्य आहे. मंदिरात जोलाई देवी, शिव पार्वती, भैरव, नवचंडी अशा अनेक मूर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. हे मंदिर पेशवेकालीन असून येथे 3 वर्षातून एकदा यात्रा भरते. मंदिराशेजारी 2 छोटे तलाव आहेत. त्यापैकी एका तलावात बारमाही पाणी असते.
तलावाला लागूनच मोठा चौबुर्जी वाडा असून वाड्याच्या मधोमध मोठे जोते आहे. याशिवाय वाड्यातील एका बुरुजावर 3 तोफा ठेवलेल्या आहेत. बुरुजावरून मंदिराचे दिसणारे दृश्य खूप रम्य असे आहे. वाड्यातूनच पुढे एक वाट आपल्याला माचीकडे घेऊन जाते. साधारण 1/2 किलोमीटर अंतरावर पसरलेली ही माची पाहणे म्हणजे एक परवानीच आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठ्या प्रमाणावर नांदता असावा. वाटेतच आपल्याला एक कोठार दिसून येते. पूर्व टोकाकडे जाताना एका खोलगट भागात 3 समाधी सदृश शिळा रचलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या इतिहासाच्या पटावर धराशाही पडलेल्या वीरांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन पुढे निघालो. पूर्व टोकाकडील एका गड्याजवळ एक नंदी व शिवलिंग दिसते. सूर्यास्त मंदिराच्या पाठीमागच्या कड्यावरून पाहिला. रसाळगडावरची ती सायंकाळ खूपच भावली.